ही आता तुम्हाला सांगतो पान काय माहिती आहे, तर इतकी परिस्थिती बेकार होती. आता तरी गाड्या बावलं थोड्या तर शिक म्हणजे काढलेलं आहे आता, नाही तर ह्या पार दोन्ही बाजूने रस्ता पार बंद बंद पडलेला होता. इथं काय मेहनत थोडं वर्गणी गोळा करून आम्ही थोडं काट्या काढून घेतल्या विजाऱ्यापर्यंत, आणि तिथून पुढे विजाऱ्यापर्यंत पुढं तर जायची परिस्थिती जा अवघड आहे. पुढं या फरट्यापासून पुढं अशी अवस्था आहे रावळी फॅक्टरी ते बारागाव नांदूर या रस्त्याची आपण पाहू शकता. या नागरिकांची ओरड किती रस्ता आहे, मागणी किती रस्ता आहे. माझं नाव भास्करचंद्र वनकदम, बारागाव नांदूरच्या या मध्ये रस्ता पूर्वीपासून आहे कारखाना रोड. अजून दुरावस्था झालेली आहे त्याची, पाठपुरावा केला पण त्याचा काही अजून झालेला नाही. किती वर्षापासून ह्या रस्त्याची अशी अवस्था आहे? जवळजवळ 15 ते 20 वर्ष. सर्जी रोपडीला गाडी चेअरमन होते का तेव्हा खडीकरण झालं होता, त्यानंतर कोणीच काही केलं नाही. त्याच्यानंतर कोणीच काही केलं नाही. तुम्ही मागणी केली नाही? आम्ही मागणी केली होती बरं का, एक ते म्हसोबा ते विजाऱ्यापर्यंत खडीकरणपर्यंत एकदा झालो डबल, त्याच्यानंतर काहीच झालं नाही. आहे पण आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला ते रावरीवरून म्हणजे त्याकडनं 2 किलोमीटरचं काम 10 किलोमीटर लांब जावं लागतं आम्हाला त्यासाठी. तुमचं काय नाव? बाळासाहेब कातोरे. तुम्ही कायम प्रवास करताय रस्ते? कायम प्रवास, मग आता कारखान्याची देवाण घेऊन कायम आम्हाला इकडे तिकडे जावं लागतं, भाजीपाला श्रामपूरला घेऊन जावं लागतं, काही मार्केटला. काय मागणी आहे तुमची आता शासनाला? शासना त्वरित लवकरात लवकर पाहिजे रस्त्याची म्हणजे आता काही दुरुस्ती करून. डांबर तर गरजेचंच आहे आम्हाला, पण कमीत कमी खडेखरं जरी झालं तरी चालू काम आमचं म्हणजे व्यवस्थित होईल. गेले कित्येक वर्ष या जुना बारागाव नांदूर ते रावरी फॅक्टरी रस्त्याची नागरिकांकडनं मागणी होत आहे, परंतु या रस्त्याला कायमच सर्वच मंडळींनी दुर्लक्षित ठेवलेलं आहे. आपण पाहू शकता की अगदी काठवानामधून जाणारा हा रस्ता, देवळालीला बारागावांना जोडणारा हा रस्ता, देवळाली प्रवारातील बारागाव नांदूर, जुना बारागाव नांदूर रस्ता हा तातडीनं दुरुस्त होण्याची या ठिकाणी नागरिक मागणी करत आहे. आणि त्याची अवस्था या ठिकाणी तपासण्यासाठी आपण जाणीवपूर्वक या रस्त्याने आज प्रवास करत आहोत. हा जो रस्ता आहे हा बंद असल्यामुळे हे बाहेरचे कारखाने ते ऊस न्यायला येत नाही. रस्ता खराब असल्यामुळं मोठाले साधनं जात नाही, त्याच्यामुळं आमच्या ऊसाची खूप अडचण येते ऊस जाण्यासाठी. त्याकरता रस्ता आहे ना दुरुस्त करण्यात यावा अशी प्रशासनाला विनंती आहे. मोठ्या प्रमाणात असल्यामुळं दुधाचे साधनं जाणं येणंसुद्धा, पाऊस जर झाला तर खूपच अवघड परिस्थिती होती. ठिकठिकाणी वडे बिडे आहेत, पाणी येतं त्याला, अजिबात साधनं इकडची तिकडं जात नाही. शेतीमालाचं आता जरी रावरी कारखाना बंद असेल ना तर बाकीचं तर आहे ना. आता रोडचा काम अपुरा असल्यामुळं बाहेरच्या कारखान्यांना लई मोठा प्रॉब्लेम येतो. मग ते लेबर पैसे मागत तोडायला, गाडीवाला गाडी घालीत नाही, कांद्याची जर वाहतूक असेल तर मोठी गाडी जात नाही. त्यासाठी प्रशासनाने आम्हाला एवढी मदत लवकर लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं करा. प्रल्हाद भास्कर उंडे रावरी. हा जो रोड आहे हा जुना देवळाली नांदूर रोड हा रावरी कारखान्यासाठी एकदम व्यवस्थित शॉर्टकट मार्ग आहे. आता याचा याची दुरावस्था झाल्यामुळं आम्हाला थेट म्हणजे रावरीवरून रावरी कारखान्यावर जायचं म्हटलं तर ट्रॅफिक जाम, सगळ्याच गोष्टीची अडचण, त्याच्यानंतर ॲक्सिडेंटचं प्रमाण तिकडे जास्त आहे, आणि रावरी कारखान्याचं सगळं वाहतूक इथून होतं. देवळाली प्रवाऱ्याला जाणारे येणारे सुद्धा आता सगळे संबंधित माणसं सगळ्याला राहून जाणं करावं लागतं.
त्याच्यामुळे या रस्त्याचं त्वरित काम व्हावं म्हणजे बऱ्याच लोकांचा फायदा होईल त्याच्यापासून. हे बारागाव नांदूर ते राहुरी फॅक्टरीला जोडणारा हा रस्ता ज्याच्याबद्दल आता आपण नागरिकांकडनं तक्रारी ऐकलेल्या की हा रस्ता तातडीनं होणं गरजेचं आहे. मित्रांनो नमस्कार, जय प्रार. महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवारा ते बारागाव नांदूर या बारा गावांना जोडणारा देवळालीचा पासून आलेला हा जो रस्ता आहे ज्याच्यावरती आत्ता आपण उभे आहोत, तर हा रस्ता अत्यंत दयनीय अशी याची अवस्था झालेली आहे. सध्या आपण अहमदनगर जिल्ह्याच्या रस्ता सुरक्षा समितीपुढे या जिल्ह्यातल्या दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांची एक मालिकाच त्या ठिकाणी प्रहारजन शक्ती पक्षाच्या वतीने मांडलेली आहे. प्रहारजन शक्ती पक्षाचे अध्यक्ष अभिजितदादा पोटे आणि आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी त्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीपुढे त्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या रस्त्यांच्याबद्दल लेखाजोखा त्या ठिकाणी सादर केलेला आहे आणि त्यानिमित्ताने ह्या रस्त्यांची ॲक्च्युअल जी काय स्थिती आहे, खरी परिस्थिती जनतेला माहिती होण्यासाठी या अहमदनगर जिल्ह्यातल्या रस्त्यांचा जो काही मृत्यूचा सापळा बनलेला आहे तर या मृत्यूचा सापळा या सदराखाली आपण एक मोठं एक सदर या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सुरू केलेला आहे आणि आज त्यानिमित्ताने आज आपण देवळाली प्रवारा ते बारागाव नांदूर या रस्त्यावरती आलेलो आहोत. एकेकाळी राहुरी कारखाना जेव्हा सुरू होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक या रस्त्यावरनं केली जायची, त्याचबरोबर आजही मोठ्या प्रमाणात शाळकरी मुलं या रस्त्यानं जातात, वयोवृद्ध नागरिक असतील, शेतकरी असतील, दूध उत्पादक शेतकरी आहेत. अशा पद्धतीने संपूर्ण देवळाली प्रवारा ते बारागाव ह्या बारागाव नांदूर हा जोडणारा हा जो रस्ता आहे हा मोठा वाहतुकीचा रहदारीचा रस्ता झालेला आहे आणि त्याची जी दयनीय अवस्था झालेली आहे ते येथील नागरिक मोठ्या प्रमाणात मागणी करत आहेत की आम्हाला हा रस्ता आता आपण दुरुस्त करून द्यावा. आज आपण या ठिकाणी काही नागरिकांशी या ठिकाणी वार्तालापही करणार आहोत, त्या रस्त्याची आपण माहिती घेण्यासाठी आज आपण इकडे आलो आहे. कोकडे के शिवजनार्दन बारागाव नांदूर येथील शेतकरी आहे. तरी आम्हाला ह्या रस्त्याने शाळकरी मुलं जातात, दूध उत्पादक जातात आणि ऊस वाहतुकीच्या गाड्या जातात, तरी हा रस्ता अतिशय दयनीय अवस्था झालेला आहे. तरी हा दुरुस्त करून मिळावा आणि लहान मुलांचेसुद्धा फार हाल होतात शाळेत जाण्यासाठी. आत्ता 5वी ते 10वी इथं 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर हायस्कूल आहे. इथं आमच्या ब्रह्मटेक वस्तीवर 1वी ते 4वीपर्यंत प्राथमिक शाळा आहे, त्यांचीसुद्धा पाऊस आल्यानंतर खूप दयनीय अवस्था होती, त्यासाठी हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावा ही नम्र विनंती. गणेश जायकवाड नारायणगिरी महाराज विद्यालय. किती मुलं आहेत त्या शाळेमध्ये तुमच्या एकंदर? 400. आणि इथून सायकल चाटू जी. बाबा काय नाव तुमचं? भाऊसाहेब महाराज पदा. पण या रस्त्याने किती वर्षापासून प्रवास करताय? वर्ष आता माझं रनिंगच 62 चालू आहे. त्या 62 वर्षापासून या रस्त्याने जातो येतो. कोणतं गाव पासून झाली? शिवाजी कर्डेले आल्यापासून तिनी हा रस्ता दुरुस्त केलता, त्याच्यानंतर यांची बदली झाली, त्याच्यानंतर हा रस्त्याची अशीच गटर इथून तिथून गावापासून तर बोरटेकपर्यंत हा रस्ता दुरुस्त होण्याची आमची फक्त बाकी काही नाही. संदीप बाळासाहेब गाडे. ह्या रस्त्याने किती वर्षापासून तुम्ही प्रवास करताय? 36 वर्ष झाली ह्या रोडने प्रवास करतो. रस्ते म्हणजे पाऊस झाला तर इथे फार खड्ड्यात पाणी साचेल राहतं कायमच, गाड्यांची नुकसान, त्याच्यानंतर वाहतुकीला आपलं कुठं जायचं ठरलं तरीसुद्धा अडचणीच अडचण आली. विक्रमदादा त्रिकोकडे. ह्या रस्त्याबद्दल काय मागणी तुमची? रस्ता क्लिअर व्हावा, दुरुस्त व्हावा. आपण पाहू शकता की अशा पद्धतीने या नागरिकांची मागणी आहे की या रस्त्याचं तातडीनं काम होणं गरजेचं आहे, की अशा पद्धतीने या ठिकाणाहून मुलांची वाहतूक करणारे वाहनं या ठिकाणाहून जातात आणि त्यांचेही आतोनात या ठिकाणी हाल होत आहेत. म्हणून आम्ही अहमदनगर जिल्ह्याच्या रस्ता सुरक्षा समितीला प्रहारजन शक्ती पक्षाच्या वतीने ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामधले रस्ते तातडीनं या ठिकाणी घेणं गरजेचं आहे, त्याचबरोबर हा रस्ताही या ठिकाणी तातडीनं दुरुस्त होणं गरजेचं आहे, नवीन होणं गरजेचं आहे. या मागणीसह मी आप्पासाहेब ढूस सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार करतो आणि थांबतो. धन्यवाद.